शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजित अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। थकित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खासदारांनी दिली पुन्हा तारीख, येत्या 2 तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे होणार जमा, खासदारांचे आश्वासन। तासगाव व नागेवाडी कारखान्याच्या थकित ऊस बिलासाठी शेतकरी संघटनेचा मोर्चा आज खासदारांच्या बंगल्यावर निघणार होता। शेतकरी तिथेच बेमुदत ठिय्या आंदोलन करणार होते। ठरलेल्या नियोजित वेळेप्रमाणे स्वाभिमानी संघटनेचा मोर्चा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून एकत्र होऊन स्टँड चौकातून पुढे चिंचणी नाक्यातून मार्केट यार्ड पर्यंत आला। मात्र मार्केट यार्ड येथे पोलिसांनी बॅरिकेड्स लावल्यामुळे पोलीस व आंदोलनकर्त्यांच्यात झटापट झाली। आंदोलनकर्ते माघारी फिरून तिथे चिंचणी नाक्यात रस्त्यावर ठाण मांडून बसले। काही तास यामुळे वाहतुकीचा बोजवारा देखील उडाला होता। चिंचणीच्या नाक्याला पुन्हा एकदा पोलीस छावणीचे स्वरूप आले होते। पोलीस देखील लाठ्या काट्या घेऊन सज्ज होते। काही काळ आंदोलक रस्त्यावरच बसून राहिल्यामुळे खासदारांना आंदोलकांपुढे येणं भाग पडलं। यावेळी काय म्हणाले खासदार पाहूया। माझ्यामुळे अडचणीचे दिवस आहे, त्रास झालेला आहे, त्रास होतोय याची जाणीव आहे कार्यकर्ता। महेश भाऊ, तुम्ही सांगितलं की मला लोकांच्या मनावर या पदापर्यंत कार्यकर्ता आहे, या सगळ्या भूमिका समजून घेणारा मी कार्यकर्ता आहे।
आपल्या शेतकऱ्यांनी ऊस दिला, कारखाना चालवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला, काही अडचणी आल्या, काही सोडवत गेलो, काही सोपायच्या पुढ्या राहिल्या होत्या, त्यासाठी सुद्धा कालावधी लागला. मला जाणीव आहे माझ्याकडे पैशाची व्यवस्था झाल्यानंतर तुमच्यावरच्या माणसांना इथं बोलवावं आणि तुम्हाला त्रास द्यावा या कोरोनाच्या काळामध्ये ही माझी एक सुद्धा इच्छा आहे. प्रयत्न केला सगळ्या मंडळींनी आकर्षितपणा मला समजून घेतलंय. प्रश्न आपल्या पुढे पैसे असल्यानंतर तुम्हाला न द्यावं ही भूमिका नाही, मला बनवायचं नाही, मी कधी टाळून गेलो नाही. महेश तुमच्याशी माझं दोन तीन दिवसापूर्वी बोलणं झालं, तुम्ही म्हटलं की जरा लोकांना भेटूया. या सगळ्या भूमिका तुम्हाला इथं यावं आणि कुठेतरी प्रेशर डेव्हलप करून मी पैसे द्यावे ही काही गोष्ट निश्चितपणानं माझ्या सरकार कार्यकर्त्याच्या तुम्ही समजून घ्या. अडचणी पेमेंट म्हणतो होतं 30-35 कोटी रुपये दिले राहिले, 17-18 कोटी राहिले, जे डिक्लेअर केले ते सुद्धा मी देणार आहे. थोडासा वेळ लागतोय त्याला, बँकांची प्रकरणं व्हायला वेळ लागायला सांगेन, पण आज माझ्यावर बांधण नाही म्हणून कुणावर तरी बोट दाखवून ही माझी संस्कृती नाही. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतोय की 8-10 दिवसाच्या आत आपण बिल संपतील, तुम्हाला कुठेही त्रास होणार नाही हे सांगायला मी आलो. मी तुम्हाला त्रास द्यावा या उद्देशाने आलेलो नाही. आणि मलाही सांगायचं की लोकांना बिल दिल्याशिवाय प्रपंच चालवताना अडचणी आहेत. मी एका गुंतवणूक करत नाही, समजून घ्या. एवढं सगळं देतोय आता एवढ्यासाठी मी पुन्हा त्रास देईन का? तेव्हा माझी विनंती आहे भावाने तुम्हाला की तुम्ही वेड्या वाढवण्या डोक्यात काही घेऊ नका. स्टंटबाजी करून तुम्हाला त्याचा त्रास होईल. काय तुम्हाला माझ्या घरावर दगडे टाकायला येत असेल तर चालेल, मी गाडी त्याचं बिल मिळणार आहे का? पेपरमधल्या बातमीनं तुम्हाला काही प्रसिद्धी करून माझ्या आपल्या काही घडणार आहे का? मला तुम्ही कोण अतिरेकी नाही. मी स्वतः राणेसाहेबांना सांगितलं मी येतो. मी स्वतः मगाशी महेशनं फोन केला, तुम्ही बोलवा, मी येतो तिथं. आपल्याला कुठेही अडचण नाही, फक्त एवढंच आहे की बाबांना झालेली गोष्ट तुम्हाला वेळ दिला होता त्या वेळेत होईल. मलाही समजत नाही की तुमच्या व्यथा काय, दुःख काय, अडचण काय. जरा खाली सोसायटीतून नोटीस आलंय त्याचं काय कराल काका? सोसायटीतून नोटीस आलंय काका? जप्तीचं नोटीस आलंय काका? आता आम्ही त्याला काय करायचं? बोरगाव मी बोलतोय. 8-10 दिवस जप्तीचं नोटीस आलंय त्याला थांबवा बोलतो. शेतकऱ्यांची बिल दिली असती माझं पाचं काका. मी तुमचा कट्टर कार्यकर्ता असून आमकोळकोप मध्ये सोसायटी एकमेव माझी आई नंदुराजी माझी आणि सगळी मला भाजपमध्ये ऑफर देत होती तरी आम्ही खुपलो नाही. तुमच्याची एक्झिस्ट राहिलो माझा पाचा मेला तळ म्हणून चांगली गोष्ट. परिषदचं सध्याचे निधन लावले फोन लावून विचारा प्रवीण मेला त्याचा पाचन मिळाला का नाही.
राजा नाही करायचं आहे, पैसे नाही तो मी एवढा मोठा माणूस आहे आम्ही, पण आता वेळेची चर्मन पदाची पण माझी आई बदलली तुम्हाला सोडताय पद्धतीने तुम्हाला जायचं असेल मी हात जोडून विनंती केली तुमचा निर्णय अर्धा दिवसाचा विषय आहे, अर्धा दिवसामध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थिती तुमची बिलं हे दिलेली अर्धा दिवसात ह्याच्यात काय बघा मलाही त्याची जाणीव माझ्या पोटाचं पाप असतं तर तुमच्या समोर मी आलो असतो, मला तुम्हाला फसवायचं असतं तर मी आलो असतो, मला हे कारखाने चालवताना एवढं मोठं शिवधनुष्य उचलताना माझाही जीव कासावीस माझी भूमिका एवढीच आहे, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुम्हाला फसवणार आहे उडवणार आहे, बाकीचा काल चेअरमन सारखा तुम्हाला भेटणार आहे, मी समजून तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं त्यांनी पवित्रा घेतला आहे।